सगळ्यांक 9 वर्षाची शुभेच्छा. येता ते वर्ष सगळ्यांक बरे जावो आणि आमच्या गोयांच्या लोकांक बरे आरोग्य असू आणि हे जे कोरोना आणि बाकीचे जे डिजीज त्यापासून सगळ्यांची मुक्तता जावची आणि सगळ्यांचे आरोग्य समृद्धी जावची आणि ह्या गोयाची अस्तित्वा गोयाचे आयडेंटिटी आणि आमचे कल्चर राखपाक देवान आमकां मदत करची असे सगळ्यां कडेन मागता आणि पत्रकारांचे स्वागत करता. आयच्या पत्रकार परिषदेत आमचे आदले आमदार आणि आताचे व्हायस प्रेसिडेंट आणि कळंगूटचे लिडर आग्नेल फेर्नांडीस असा, तसेच आदले आमदार आमचे आणि साखळेचे लिडर प्रताप गांवस असतात, तसेच कळंगूटचे ब्लॉक प्रेसिडेंट बेनेडिक्ट फेर्नांडीस असतात. आयचा विषय हा तो विषय एकदम गंभीर हा, ज्या विषयाचे आमची युवा पिढी आम्ही फुडले भवितव्य म्हणतात आणि तेचेर सगळे आमची जे आमचे इकॉनॉमिकल जाव लोकांचो संसार वो चालत असता आणि तो म्हणजे नोकरी नाल्या व्यवसाय. आता नोकरी नाल्या व्यवसाय म्हटल्या बरोबर हितून प्रश्न येता मेजर म्हणटा पळय तो सरकाराचो. सरकारान आमचे फायनान्शियल कसे दवरल्या, सरकारान आमची इकॉनॉमी कशी दवरल्या, सरकारान जेंचे जेंचो हक्क आसा तेका कशे तेंच्यांनी भितून एक्युमुलेट केला हे चिंतपाची गरज आसा. आणि हितून दोन भाग वयतात, एक म्हणटा तो जॉब आणि एक म्हणटा तो व्यवसाय. आता जेन्ना आम्ही व्यवसाय म्हणतात तेन्ना ह्या व्यवसायाचे खूपशे हे असतात, शिकलेलो असता ना शिकलेलो असता बारीक मोठे धंदे असतात, पण ते धंदे असतात तेतून कष्ट सगळ्यांचो लागतात. व्हडलो धंदो असू किती असू प्रत्येकाक कष्ट करपाचे लागतात आणि तिथून जे फायनान्साची गरज असता, जेन्ना फायनान्स म्हटले उपरांत खंयच्यान तरी कोणा कडल्यान घेतले नाल्यार बँके कडे गेले नाल्यार सरकारान मदत करप असता, हो सगळो भितून कायदो जाता. आणि ते जेन्ना आम्ही व्यवसाय स्टार्ट करतात तेन्ना कोणाक तरी आम्ही तिथून परत नोकरेक दवरला, हे असे सगळे चलता. आणि तिथून आमच्या स्टेटाचे जर आमच्या राज्याचे जावं आमचे देशाचे इकॉनॉमी वाढता आणि तिथून इकॉनॉमी वाढल्या कारणान आमचे संसार असतात ते स्मूथ चलतात, ज्यांना फायनान्शियल किती बर्डन येईना. जसे आम्ही धंदो केला तसेच सेकंड म्हणतात ते आम्ही नोकरी दिली उपरांत, नोकरी दिली उपरांत एक फिक्स तेंकां पगार मेळटा, तितून तो मनीस संसार चलयताना आपले बजट तयार करता की माझ्या भुरग्यांक एज्युकेशनाक इतले झाले, म्हाजो घराचो म्हयन्याचो खर्च इतलो आहा, इलेक्ट्रिसिटी आनी कितें लोन आनी कितें घर आपूण फुडें बांदतलो जावं भुरग्यां खातीर आपूण कितें दवरतलो हें जें बजट तो तयार करता. आनी जेन्ना बजट तयार करता आपले जे पगार आसता तेन्ना लोकांचे तो सारको तितून वयता. पण आयज आमी पळयल्यार जे यूथ जे आमी जॉबाच्या नांवार जे इलेक्शनाच्या टायमार हे जॉब काडटा त्या जॉबाचेर आमी पळयलां की जॉब हे अक्षरशा विकले गेल्या. आणि जेन्ना जॉब तुम्ही विकूंक वयता तेन्ना तुमची तेंची म्हणजे जॉब जर आमी 35-30 लाखांक दिले जाल्यार तो मनीस एक तरी लोन घेतलो जाल्यार कोणा कडल्यान पयशे घेतलो, सो तेचे बजेट हाडले फॅमिली हितून गेली. म्हणजे पयली जॉब दिवच्या पयलीच आमी त्या मनशाक गरिबीच्या हितून धकलतात, तेचेर आमी लायबिलिटी घालतात, तेचेर प्रेशर घालतात. आणि अशी युवा शक्ती आमी घडोवंक जाय काय कितें गोंयांत, हे एग्जाम्पल आमी दाखोवन दिलेले आसा. जे जॉब दिला ते कितल्या करोडाचे आणि ते आमचे आमचे सोडून दिया ऑपोजिशनान, आमी आमी प्रत्येक कल्ला रॉंग जाता थंय काँग्रेस पार्टी सदैव लोकां फाटीर रावल्या. हे तेंचे आमदार जे आमदार व्हडल्या व्हडल्या सिटीन पणजी हे सिटीन आसात ते आमदार उलयतात की जॉब म्हणटात ते 150-60 म्हणजे तो स्कॅम म्हणटा तो 200 करोडाचेर पावंक शकता. कित्याक एका स्कॅमांक तेणी सांगले 70 करोड, कॅल्क्युलेशन करून 100 करोड जाता. त्याच्या उपरांत डायरेक्टर ऑफ अकाउंट्सान आहात
पी डब्ल्यू डी ना आनी हितून आहा जॉब म्हणजे तू 200-300 करोडाचो स्कॅम. हय हे पैसे खंयचे? हे पैसे लोकांकडे वयचे ना, हे पैसे आपसतात फुटलोपाचे. इलेक्शन फाल्यां तांकां खबर आहा की आमी निवडून येवचे ना, आनी ह्या बीजेपीन सांगला तुमी निवडून येवचे ना, तुमी ते पैसे कितें करपाक जाय ते करात ना, फ्री हँड सोडला. आनी हे आमच्या पत्रकार सोशल वर्कर्सांनी जावं काँग्रेस पार्टीन ओपोजिशन आमी एक्सपोज केल्ले आहा. आतां तेजे तोडगो म्हणजे म्हाका खूब जाणांनी विचारले की अरे बाबा तुमी कितें दितले, तेंच्यांनी ते फ्री दिवन पैसे जॉब विकले, तुमी कितें दितले? प्रश्न येता तुमी कितें दितले म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आसा ती आमी कितें दितले आनी आमी कितें थरयला हें सांगपाचें आहा. कारण जे जॉबांनी पयशे आतां जाले कितें, पयशे घेतल्या पळय ते फसल्यात, आनी पयशे घेवं ना पळय ते बाबडे तांकां जॉब मेळोंक ना, ते आशेन रावल्ले आमकां जॉब मेळटलो म्हणून. सो हे सगळे लोक सो हितून तांकां सोल्युशन काडपाक जाय न्हू, आनी काँग्रेस पार्टी ही सोल्युशन काडपाक येयल्या. आमी सोल्युशन दिवपाक हांगा आयल्या कारण आमी फटोवपाक येवं ना. आनी आमच्या सरकारान जावं खंयचें सरकार आमचें सेंट्रलाक जावं खंयच्या स्टेटीचें सरकार आमच्या कडेन जायना तें आमी केन्ना घालूंक ना. आमच्या कडेन जाता तें आमी दिलां आनी जाता तें 100% 100 कोण दिवं शकना, 100% 80% आमी दिलेले आहा. आनी हेचो इतिहास आसा, तुमी कोणीय सांगा त्या टायमार आमी जॉब कोणी विकले म्हणून असलो स्कॅम जावं ना. तेणी सांगलें की आपल्या कडेन पयशे घेतले, खंयच्या आमदारान उलोवन दाखोवं ना की बाबा हे जॉब इतल्या करोडांक विकले म्हणून. सो युवा आमचे जे युवक आहात पळय ते कन्फ्युजन आहा आयज, कन्फ्युजन सगळ्या अख्ख्या हेचेर आहा. कारण 10 करोड जॉब दितले म्हणून हे पयलीं 2014 सांगलेले ते लोक विसरूंक ना. ह्या तेच्या उपरांत पर्रीकर येयलो, तिणें सांगले 50,000 जॉब दितले, आपूण डिफेन्स मिनिस्टर जालो हे विसरूंक ना लोक. डिफेन्सान आपूण गेल्या बरोबर आपूण 50,000 जॉब क्रिएट करतलो म्हणून खंय जाले जॉब. अशें करून ते सरकार येयले आनी 2012-2022 लोकांक फटयले सगळे. आनी जेन्ना गरज आसली लोकांक आदाराची गरज आसली बाबा फूल ना पाकळी दितले म्हणून त्या टायमार लोकांक हेंच्यानी हॉस्पिटलांत घालून मारलो आनी तांचो बाजार करूंक गेलो. जेन्ना म्हणजे तुमी कांय दिवंक ना आनी जेन्ना तांकां गरज आसली तेंच्या तांकां वाचोवपाची तेन्ना तुमी तांकां मारून उडयले. ऑक्सिजन ना आनी कितें ना, हें केन्ना जालां अशें घडलां ना. त्या खातीर आमी आमच्या प्रेस नोटार दिला आनी आमी ते इम्प्लिमेंट करतले. तितून आमी सांगला की जॉब आनी जॉबा वांगडा प्रशिक्षण गरजेचें आहा. कोणीय बाबा शिकलो ताका एक एक्सपिरियन्सा खातीर आमी पळयता की जेन्ना डॉक्टर जालो पळय तो इंटर्नशिपाक वयता आनी तो शिकता थंयसर ताका पेड गव्हर्मेंट पेड करता, शिकलो एक्सपर्ट जाता, एक्सपर्ट जाल्या बरोबर तो आपले दुसरे घेता, मागीर तो MD वयता आनी कित्याक वयता. तशेंच आमी जॉबा वांगडा तांकां प्रशिक्षण दितले आनी जॉबाक जाय जॉब जाका ना जाय जो बिजनस करूंक सोदता ताका आमी 5 लाख पर्यंत आमी हे दितले कर्ज दितले विदाउट गॅरंटर वन विंडो आनी त्याच्या वांगडा 5% व्याज. कित्याक हे पयशे लोकांचे न्हू, हांव जर कोणाक लोन दिता जाल्यार म्हाका ताका कोणाक फेड करपाक जाय. सो आमी कितें फ्री दिना आमी सांगता आनी फ्री दिता हे फ्री केन्ना मेळत ना, फ्री म्हणटा ते केन्ना ना. सो आमी लोवर रेट आनी गॅरंटर ना म्हणजे ताका बाबा हांगा थंय भोंवपाचें ना. आयज आमी पळयता की कितें आत्मनिर्भर करताना तुमकां आमकां हे दितले ते दितले म्हणून सांगले, पण ते आत्मनिर्भर जावं ना. लोकांक फक्त फटयल्या, भुरग्यांक आमच्या फटयल्या, युथांक फटयल्या. सो येता त्या सरकाराक टायमार आमी हे 5 लाखाचे लोन विदाउट गॅरंटर दितले जिनी धंदो करपाचो. हे पार्टी दितले, पार्टी दितले ते बँके मार्फत दितले, बँके लोकांचे पयशे न्हू. जेन्ना व्याज मागता तेन्ना EDC आहा आनी खुबशे इन्स्टिट्यूट आहा आनी गव्हर्मेंट येतलो, गव्हर्मेंट आपले फंड दुसऱ्या करूं शकता, कितें करूं शकता, जावं जे बँक आसात ताका इन्स्ट्रक्शन दिवं शकता. जशें आमी प्रायम मिनिस्टर योजना आमची पळयल्या चल्ल्या बँकेनसून गेल्या बरोबर, पूण थंयसर कोण गॅरंटी मागतात आनी कितें. जेन्ना आमचो आमी पयलीं 1 लाखाचे म्हाका दिसा 1999 1 लाखां स्टार्ट केल्लो प्रायम मिनिस्टर जो गव्हर्मेंटान आमच्या केल्लो, ते खुबशे लोकांनी लोन घेवन तेचेर वयर सरल्या आनी लोन पेड केल्या आनी तांकां सबसिडी दिल्या. सो वेरियस
आसा म्हणजे आमकां तें करपाक ना. आमी फक्त हें सरकार फक्त आत्मनिर्भर हें दितले तें दितले म्हूण सांगतात. आनी फ्री हे जगान कांय मेळना, कश्ट करचो पडटा. आनी आमचे गोंयकार आहा पळय ते कश्ट करपी आहा, तांकां फ्री नाका. तांकां तुमचें प्रशिक्षण दिया, तांकां तुमी चालना दिया, बरें शिकपी आहात. आमचे कितलेशे भुरगे हांगा शिकोन UK आनी लंडन जावं US काम करतात, दुबई काम करतात, लोकांक आपयतात ते. कित्याक तेंच्या हितून कला आहा, तेच्या हितून मेहनत करपाची आहा. आनी मेहनत करतात तशेंच तेच आपले टायमूय स्पेंड बरें करतात आनी लायफस्टायलूय हें करतात. हें आमच्या गोंयची कल्चर आहा. हितून आतां एक सांगपाचें म्हटल्यार की आयज आमी पळयता फ्री जॉब, जाल्यार फ्री जॉबान खुबशे हांगा खुबशे आमच्या हांगा येयल्या. तितून येयला म्हणटा पळय तो एक दिल्लीचो फ्री बाबा, जशें आमी घुंगी बाबा आसता पळय फ्री बाबा, आपल्या जोलीन म्हणटा हे तुका फ्री दिता, ते तुका फ्री दिता, कळ्ळें. अशें जी आम आदमी पार्टी आहा पळय ती येयल्या आपल्या फ्री बाबा म्हणून, तो दिल्लीसून येयला. आमचे कशें म्हणटात जशें जात्रा बित्रा येयल्या फ्री बाबा दिसता, तो इलेक्शनाकूच फ्री बाबा येता आनी आमी तो हे फ्री दिता म्हणटा, ते फ्री दिता. अशें केन्ना तुमी ना दिल्लीचें कॅल्क्युलेशन तुमकां फाटल्याक दाखयला, तांकां स स म्हयने जे स्विपर आहा तांकां पगार दिल्लो ना. ती हांगा कितें परिस्थिती दिल्ली मेळना. आमचे गोंयकार इतले लाचार ना की ते म्हणजे आमकां फ्री दिया. केन्नाच कोणी मागूंक ना. तुमी आमकां सारकें उदक म्हणटात तें सारकें दिया, आमी पयशे भरपाक रेडी आहा. लायट आमकां सारकी दिया, आमी पयशे भरपाक रेडी आहा. तांकां मेहनतीचे पयशे जाय आनी ती फॅसिलिटी जाय. सो तो एक फ्री बाबा आयला. आनी दुसरी येयल्या आमची वेस्ट बंगालच्या बाय येयल्या, ती म्हणटा कितें तरी तुका दिता. आतां तिचे पिक्चर कितें, तिचे पिक्चर जर आमी पळयतले फाटल्यान जाल्यार थंय तिणें आपले हिंदू मुस्लिमाची झगडी लायल्या. आनी असले हे आमच्या गोंयान येवंक सोदतात, असले आमच्या गोंयान येवंक सोदतात जे परत आमचे हार्मोनी जे आमची एकवट आहा गोंयची, जे अख्खे जग पळयता, आमचे इंडियाचो जग पळयता, तेजेर अटॅक करपाक.